मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या मेजर स्केल होत्या त्या सगळ्या कम्प्लीट झाल्या. आता या व्हिडिओपासून आपण सुरू करणार आहोत मायनर स्केल. मायनर स्केल सुरू करण्याआधी थोडेसे काही रूल्स आहेत किंवा काही ट्रिक्स आहेत, तर त्या तुम्हाला सांगतो की मायनर स्केलमध्ये नक्की काय चेंजेस होतात. तर मायनर मायनर मध्ये काय होतं की सारे ग म प ध नी जे आपले सात स्वर आहेत त्याच्यापैकी ग ध आणि नी हे तीन जे स्वर आहेत ते आपण फ्लॅट वाजवतो. ठीक आहे, तर ट्रिक काय. आता सी मेजर स्केल आहे, तर सी मेजर आपली जी फर्स्ट स्केल होती तिची रिलेटिव्ह मायनर स्केल आपण वाजवणार आहोत. तर रिलेटिव्ह मायनर स्केल कोणती आहे आणि ती कशी ओळखायची, तर आता सी आहे, तर सी पासून 1 2 3 4 5 आणि 6 आपल्या सी स्केल कशी वाजली होती. सा रे ग म प ध नी सा. ओके, सा रे ग म प ध नी सा. तर या 6 नोट पासून आपल्याला त्याच्या रिलेटिव्ह मायनर स्केल जी आहे ती वाजवावी लागते, किंवा ती त्याची रिलेटिव्ह मायनर स्केल असते. ऍक्च्युली सी ची रिलेटिव्ह मायनर स्केल जी आहे ती ए मायनर स्केल आहे. सी मेजरची रिलेटिव्ह स्केल ए मायनर आहे. कोणता? 6 नोट, सा रे ग म प ध. तर तो ध होता, ती त्याची 6 नोट आहे. 1 2 3 4 5 6. तर ही 6 नोट आहे ती त्याची रिलेटिव्ह मायनर स्केल असेल. म्हणजे सी ची रिलेटिव्ह मायनर स्केल ए मायनर असेल. ओके, तर आपण ए मायनर स्केल वाजवूया. आता ए मध्ये आपण ए मेजर स्केल जेव्हा वाजवली होती तेव्हा सा रे ग म ग नी सा ग ध नी ग ध नी हे वाजवले होते स्वर. पण मायनर मध्ये काय होतं की त्याची फ्लॅट नोट वाजते, म्हणजे सा रे ग. ओके, तर जो ग आहे तो त्याचा फ्लॅट वाजेल. सा रे ग म प ध हा वाजवला होता आपण मेजर मध्ये, तर तो ध इथे वाजेल. नी हा वाजवला होता, तर त्याच्या खालची नोट फ्लॅट आहे ती, म्हणजे स्केल कधी वाजेल. सा रे ग म प ध नी सा रे ग म प ध नी सा. ओके, बोथ हँड सा रे ग म प ध नी सा. सिंपल आहे. सी मेजर जी आहे जशी वाजली होती ते सगळे स्वर या स्केलमध्ये येतात. सी डी ई एफ जी ए बी. ओके, हे बी पर्यंतचे. ए मायनरमध्ये पण सेम तेच स्वर आहे ना, फक्त स्टार्ट होताना ती स्केल ए पासून स्टार्ट होते. ए आलेला सी मध्ये, बी आलेला सी आलेलाच, डी ई एफ जी ए. म्हणजे ए मध्ये ज्या नोट्स वाजल्या सेम सगळ्या नोट्स सी मेजरमध्ये ज्या वाजल्या होत्या त्या सेम नोट्स सगळ्या ए मायनरमध्ये वाजलेल्या आहेत. फक्त ग ध नी हे तीन स्वर आहेत ते फ्लॅट झाले. तर हा फक्त फरक आहे मेजर आणि मायनरमध्ये. तर पुढच्या येणाऱ्या ज्या स्केल आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेम असं शिकायला मिळणार आहे. तर पुढच्या स्केल आपण शिकत जाऊ, त्याआधी ही जी स्केल आहे ती आपण आता सिंगल ऑक्टेव्ह आणि टू ऑक्टेव्समध्ये वाजूया. आणि फिंगर्स कसे यूज केले, जे सी मेजरमध्ये आपण यूज केले सेम तेच फिंगर यूज करायचे. ओके, राईट हँड पहिल्यांदा 1 2 3 1 2 3 4 5 5 4 3 2 1 3 2 1. लेफ्ट हँड 5 4 3 2 1 3 2 1 1 2 3 1 2 3 4 5. आता बोथ हँडने आपल्याला टू ऑक्टेव्स मध्ये वाजवायचं आहे. फक्त ए पासून स्टार्ट केली आणि सगळे रिलेटिव्ह नोट्स जे होते सी मेजरचे ते सगळे आपण याच्यामध्ये वाजवले. तर ही अशी आता आपण टू ऑक्टेव्स मध्ये वाजवूया. तर टू ऑक्टेव्स मध्ये सेम फिंगर्स तेच यूज करायचे जे आपण सी मेजर मध्ये केले. 1 2 3 1 2 3 sorry 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 5 5 4 3 2 1 3 2 1 4 3 2 1 3 2 1.
लेफ्ट हँड ने कसं वाजवायचं आहे, 5 4 3 2 1 3 2 1 4 3 2 1 3 2 1 2 3 4 1 2 3 1 2 3 4 5. तर अशी ही स्केल आहे. आजचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी एंड करतो. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.